नमस्कार मित्रांनो मी हर्ष सोनोणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत रोजंदारीने काम करत असणारे कर्मचारी अथवा मानधनावरती काम करत असणारे कर्मचारी याचे वेतन देयक बिल पोर्टल या प्रणालीद्वारे कशा पद्धतीने अदा करायचे मित्रांनो आपण जर का माझ्या यूट्यूब चॅनलला ना नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका व सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आप व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर प्रथम नोटिफिकेशन आपल्याला मिळेल मित्रांनो या ठिकाणी आपण बिल पोर्टलच्या पेजवरती आहात या ठिकाणी लॉग युजर लॉग इन हे बटन दिसतं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक लॉग इन पेज ओपन झालेलं असेल या ठिकाणी आपल्याला डीडीओ कोड जो असेल राहारण व अधिकारी संकेतांक तो युझरनियममध्ये टाकायचा आहे आणि पहिला पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे या ठिकाणी लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्यासमोर काही असं पेज ओपन झालेलं असेल या ठिकाणी आपण एम टी आर हे सिलेक्ट केलेलं आहे किंवा डिटेल हेट आपण हे सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी पुन्हा आपल्याला वेतन कोणत्या हेडमध्ये अन काढायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला तो हेड निवडायचा आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल सर्विसेस हे मी निवडलेलं आहे या ठिकाणी एम आर आपल्याला घ्यायचं आहे एम आर एकतीस हा सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट बिल टाईपमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क किंवा अदर एक्सपेन्सेस असे दोन ऑप्शन दिसतात त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कला आपल्याला क्लिक करायचं आहे बाजूला आपला उजव्या त्याला व्यू डिटेल बटन दिसतं आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एक ऑप्शन आपल्यासमोर उपलब्ध होईल त्या ठिकाणी आपल्याला स्कीम कोड दिसतोय या स्कीम कोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्कीम कोडला क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी डाटा एंट्री करण्यासाठी एक पेज ओपन झालेलं असेल आता या ठिकाणी आपण बघत असाल सब बाउचर नंबर सब ऊचर डेट डिटेल्स ग्रॉस डिडक्शन नेट आणि पुन्हा डिडक्शन डिटेल्स आणि ॲड अशा विविध ऑप्शन या ठिकाणी दिसतं आहे स आपण या ठिकाणी स व्हाउचर नंबर टाकायचा आहे स व्हाउचर डेट टाकायची जे काही डिटेल असेल संबंधित कर्मचाऱ्याचं नाव त्याचं पदनाम आणि कोणत्या महिन्याचं मानधने हे डिटेल त्यामध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे ग्रॉस अमाऊंटमध्ये त्या कर्मचाऱ्याचं जर ग्रॉस वेतन किती ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे डिडक्शनमध्ये त्याचा आपण व्यवसाय कर कपात करणार आहोत त्या ठिकाणी व्यवसाय कर हा इन्सर्ट करायचा आहे आणि तो व्यवसाय कर आपण तिथं दा इन्सर्ट केल्याच्यानंतर त्याची नेट अमाऊंट ऑटोमॅटिक आलेले असेल आता आपण या ठिकाणी एक एंट्री करून घेऊया या ठिकाणी आपण व्हाउचर नंबर टाकलेला आहे व्हाउचर डेट त्या महिन्याची महिना अखेरची तारीख टाकलेली आहे या ठिकाणी आपण डिटेल फिल फिलअप करून घेऊया कर्मचाऱ्याचं नाव तो कोणत्या पदावरती काम करतो आणि कोणत्या महिन्याचं मानधन आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी फिलअप केलेलं आहे त्या कर्मचारीची ग्रॉस अमाऊंट या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करायची ग्रॉस अमाऊंट या ठिकाणी आपण फिलअप करून घेऊया या ठिकाणी आपल्याला डिडक्शन त्याचा व्यवसाय कर हा दोनशे आपण कपात केलेला आहे नेट अमाऊंटमध्ये आपण जर का बघत असाल तर एकोणीस हजार आठशे या अमाऊंट आलेली आहे आता हा व्यवसाय कर आपण कपात केलेला आहे पण तो कोणत्या हेडखाली कपात केलेला आहे हे ठीक हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे आता आपल्याला डिडक्शन डिटेल्सच्या खाली आपल्याला ॲड आहे बटन निळ्या कलरमध्ये दिसतंय त्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर एक विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे डिटेल्स फॉर स ववचर डिडक्शन डिडक्शन बॅलेन्स अमाऊंट आपल्याला ही ॲड करायची रिसिप्ट मेजर हेड रिसिप्ट स्कीम आणि अमाऊंट आणि त्याच्या बाजूला ॲड हे बटन दिसतंय आता प्र सर्वप्रथम तर आपल्याला सिलेक्ट मेजर हेड मेजर हेड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी आपण ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक केल्याच्यानंतर बरेचसे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आता जर का आपल्याला कोणत्या हेडखाली डिडक्शन करायचे व्यवसाय कर कोणत्या हेडकाली आपण कपात करतो हे जर का माहिती नसेल तर आपण आपल्या सेवार्थ प्रणालीमध्ये जे काही वेतन देयक तयार करतो ते वेतन देयकाचा आउटर ओपन करायचा आणि त्या आउटर ओपन केल्याच्यानंतर आपण ज्या कर्मचाऱ्यांची व्यवसायकर कपात कर 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 केलेली आहे त्या व्यवसायकाराची डिटेल हेड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील त्या ठिकाणा आपल्याला तो व्यवसायकाराचा हेड हा सिलेक्ट करायचा आता या ठिकाणी मी झिरो झिरो अठ्ठावीस अदर टॅक्सेस ऑन इन्कम हे सिलेक्ट करतो याला क्लिक केल्याच्यानंतर रिसिप्ट स्कीम रिसिप्ट स्कीम त्या ठिकाणी ड्रॉपडाउन लिस्टला क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा आपल्यासमोर विविध असे ऑप्शन उपलब्ध झालेले ज्या वेळेस आपण झिरो झिरो अठ्ठावीस अदर टॅक्सेस ऑन इन्कमला क्लिक केल्याच्यानंतर त्याखाली येणारे हेड या ठिकाणी आपल्याला ओपन झालेले दिसतील आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे झिरो झिरो अठ्ठावीस डबल झिरो बारा झिरो एक हे ऑप्शन मी निवडतो हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर पुन्हा अमाऊंट फिलअप दोनशे या ठिकाणी करायची आणि ॲड या बटनाला क्लिक करायचं आहे ॲड या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ती अमाऊंट खाली ॲड झालेली असेल आता या ठिकाणी ओके बटन दिसते ओके या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे ओके बटनाला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला शेवटी ॲड या बटन दिसतंय ॲड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे ॲड या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर ती पहिली एंट्री जी आपण केली ती बघा खाली ॲड झालेली आपल्याला दिसते पुन्हा आता दुसऱ्या कर्मचारीची एंट्री व तिसऱ्या कर्मचारीची एंट्री अशी एंट्री आम्ही करून घेतो आणि पुढे आपण बघूया की पुढे बिल आपण कशा पद्धतीने जनरेट करणार आहोत आता या ठिकाणी बघा आपण तीन कर्मचाऱ्यांची एंट्री केलेली आहे एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला आपण बघत असाल की ड्राफ्ट सेव हो, आणि खाली सबमिट बटन दिसते तर आपण ज्या होड्या काही एंट्री केल्या त्या ठिकाणी ते एंट्री करताना आपण ड्रॉप सेव या बटनाला क्लिक करायचे जेणेकरून आपली कम सिस्टमॅटमॅटिक बंद पडली किंवा लाईट गेल्याच्या नंतर आपलं कम्प्युटर ऑफ झालं तर ही एंट्री आपल्याला पुन्हा करावं लागणार नाही कारण ती ड्रॉपमध्ये आपल्याला सेव झालेली असेल या ठिकाणी आपण ड्रॉप सेवला क्लिक करूया या ठिकाणी या तिघी एंट्रि सेव झालेल्या आहेत नेक्स्ट करूया नेक्स्ट करून झाल्याच्यानंतर या ठिकाणी बिल रजिस्ट्रेशन नंबर आपला जो काही बिलाचा टोकन रजिस्ट्रेशन नंबर असेल तो या ठिकाणी इन्सर्ट करायचा आपल्याला पुन्हा नेक्स्ट करूया नेक्स्ट करून झाल्याच्यानंतर तर आकस्मिक खर्च नियम जो काय असेल दोन सात तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्यासमोर रेग्युलर पे आणि रजिस्टर पे असे दोन ऑप्शन दिसत आहेत सी एम पी प्रणालीद्वारे आपल्याला हे वेतन अदा करायचं आहे संबंधित कर्मचाऱ्यांचं आपण रजिस्ट्रेशन केलं असेल आता या ठिकाणी आपण रजिस्टर पेला क्लिक करूया आणि या ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक केल्याच्यानंतर सर्व आपल्याला आपल्यासमोर यादी ओपन झालेली असेल या ठिकाणी आपण पहिला कर्मचारी निवडूया पर पहिला कर्मचारी निवडल्याच्यानंतर त्याचे बँक डिटेल्स सर्व आलेले आहेत टोटल अमाऊंट जी काय असले जी टोटल अमाऊंट टोटल अमाऊंट फिलअप करताना आपण व्यवसायकर दोनशे रुपये कपात केलेलं आहे दोनशे रुपये व्यवसायकर कपात करून जी काय अमाऊंट असेल त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे टी डी एसमध्ये आपल्याला काहीच लिहायचं नाही आहे नो टी डी चेक मार्क करायचं आहे नो टी डी एसला चेकमार्क केल्याच्यानंतर बघा टी डी या ठिकाणी ऑटोमॅटिक शून्य आलेलं आहे रिमार्क्समध्ये नोट इडियस मेंशन करायचं आहे आणि या बटनाला क्लिक करायचं आहे या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर तिथं बघा एक कर्मचारीची एंट्री आपल्याला ॲड झालेली दिसेल पुन्हा आता दुसऱ्या कर्मचाऱ्याचं या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन करायचं आहे दुसरा कर्मचारी ड्रॉप ड्रॉपडाउन लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याचे डिटेल्स आपल्याला आले असतील त्याचं टोटल अमाऊंट दोनशे रुपये मायनस करून ते जी काय अमाऊंट असेल ती ॲड करायची नो टी डी एसला चेकमार करायचा रिमार्क्समध्ये नो टी डी एस मेन्शन करायचं आणि ॲड या बटनाला क्लिक करायचं अशा पद्धतीने आपण दोन कर्मचारी या ठिकाणी ॲड केलेले आहेत आता तिसरं कर्मचारी आता आपल्याकडे रजिस्टर नाही आहे आप आपल्या लॉगिनला तो सी एम पी त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे परंतु आपल्या उपकोषकार कार्यालयाअंतर्गत तो इतर कार्यालयामध्ये कार्यालयत असेल आणि त्याचं आपल्या कार्यालयाद्वारे सी रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे परंतु त्या ज्या दुसऱ्या कार्यालयामध्ये त्याचं सी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या कार्यालयातून आपल्याला त्याचा पे कोड घ्यायचा आहे आता हा ड्रॉपडाऊन लिस्टमधून सिलेक्ट न करता आपण त्याच्या कोड टाकून त्याची डिटेल्स यामध्ये आपल्याला आणायची आता या ठिकाणी आपण ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक करायचं या ठिकाणी बघा आपल्याला अदर पे हा ऑप्शन दिसतो आहे अदर पे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे अदर पे या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा कोड जो काय असेल तो पेई कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पेई कोड टाकल्याच्यानंतर टॅब बटन दाब दाबूया आपण कीबोर्डवरील त्यावेळे त्या बटन दाबल्याच्या नंतर बघा या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचे पूर्ण बँक डिटेल्स वगैरे सर्व या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल आता टोटल अमाऊंट या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे टी डी एस नो टी डी एसला चेकमार करायचा रिमार्क्समध्ये नो टी डी एस म्हणायचं आणि ॲड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे ॲरोला नेक्स्ट करायचं या ठिकाणी सबमिट बटन दिसतं आपल्याला आणि इथं बघा नेट अमाऊंट बॅलन्स झिरो म्हणजे आपण जे काही तीन बिलांची तीन कर्मचाऱ्यांची एंट्री केलेली आहे ते तिघ कर्मचाऱ्यांचा जो काय बॅलन्स असेल तो बरोबर आपण ॲड केलेला आहे आणि नेट अमाऊंट बॅलन्स इथं झिरो दिसतो इथं जर काही थोडीफार अमाऊंट शिल्लक राहिली असती दोनशे रुपये शंभर रुपये चाळीस रुपये तर या ठिकाणी आपल्याकडून काहीतरी गडबड झाली असं आपल्याला समजायला काही हरकत नाही परंतु त्या ठिकाणी नेट अमाऊंट झिरो दिसते म्हणजे बरोबर आपण ही बॅ अमाऊंट ॲड केलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला सबमिट बटनला क्लिक करायचं आहे सबमिट बटनाला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जनरल ट्रान्जेक्शन नंबर आलेला आहे आणि सदर देयक हे ड्राप मोडमध्ये तयार झालेलं आहे आता या ठिकाणी बघा आपण आपल्याला मा बिलाच्या मागच्या बाजूला बघा ड्राप म्हणून लिहू लिहिलेलं दिसत असेल म्हणजे हे सदर देयक हे ड्राप मोडमध्ये तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला इथून लागआउट व्हायचं आहे लागआउट होऊन आपल्याला पुन्हा डी डिओच्या लॉग इनला लॉग इन व्हायचं आहे इथून ही विंडो क्लोज करतो साईन आऊट करूया आणि पुन्हा लॉग इन या बटनला क्लिक करायचं आहे आहरण व सवितरण अधिकारी सांकेतांक टाकायचे आणि डीडीओचा युजर आय डी जो पासवर्ड जो काय असेल दुसरा तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे कॅप्चर टाकून घ्यायचा आणि लॉग इन या बटनला क्लिक करून लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर बघा आपला लॉग इन केल्याच्यानंतर हे एक विंडो दिसते हे आपल्यासमोर बिल दिसते ट्रान्झॅक्शन नंबर स्कीम कोड सेप स्कीम कोड ऑब्जेक्ट कोड बिल टाईप या ठिकाणी ट्रान्झॅक्शन नंबर चार दिसतो आहे या चार नंबर आपला आपल्याला क्लिक करायचं आहे या चार नंबरवरती आपण जर क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर बघा पुन्हा आपण ज्या पद्धतीने एंट्री केली त्या पद्धतीची पेज ल, या ठिकाणी ओपन झालेलं असेल परंतु या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही आहे या ठिकाणी ॲरोला नेक्स्ट 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 जायचं जायचे आणि शेवटी सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनाला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर फायनल बिल हे जनरेट झालेलं असेल मॅसेज आलेलं आहे जनरेटेड ऑथोरायशन नंबर बी डी एसचा क्रमांक आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे त्याला ओके करायचा ओके केल्याच्यानंतर आपल्यासमोर सदर देयकाची बी डी एस ही ओपन झालेली ला असेल अशा पद्धतीने आपण मानधनावरती किंवा मजुरीने काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे देयक हे बिल पोर्टल प्रणालीद्वारे तयार करू शकतो हा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कृपया लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू